महाराष्ट्र की सियासत में चल रही उथल-पुथल के बीच अब विपक्षी गठबंधन इंडिया के साथ क्या एनसीपी जाएगी या नहीं, यह संभ्रम की स्थिति बनी हुई है। जहां उठ रही चर्चाओं पर जवाबी प्रतिक्रिया देते हुए विपक्ष मंत्री विजय वडेट्टीवार ने स्पष्ट किया है कि जो भी चित्र रहेगा वह चुनाव के समय स्पष्ट होगा और एनसीपी के विषय में मेरा हस्तक्षेप करना योग्य नहीं, ऐसा भी उन्होंने इस वक्त कहा। नहीं, काँग्रेसला काढण्यापेक्षा याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांना विचारा, याचा अर्थ मला वाटतं की दादा अजित पवार आणि शरद पवार साहेबांना विचारलं तर बरं, त्यांचा अर्थ मी काय काढू। जे आमच्यासोबत आहेत, आमच्या इंडियासोबत आहेत, महाआघाडीसोबत आहेत, ते आमचे। आणि आजचं राजकारण इतकं अस्थिर झालं आहे की कोण कोणावर शब्दावर बोलण्यावर आणि आश्वासनावर कोण कोणी विश्वास देऊ शकत नाही, कारण संपूर्ण राजकारण सडवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे, सडवलं आहे अक्षरशः। ते आजकाल जे कार्टून येतात त्यामध्ये राजकारण्यांना खाट दिली तर खाली काटे रोवले होते, म्हणजे त्या काट्यावर बसा, तुमच्या ढुंगणाला काटे रोवले पाहिजेत, अशा प्रकारच्या राजकारण्यांची स्थिती आजची झालेली आहे। म्हणजे अविश्वास हा लोकांचा, म्हणजे आमदारांचा असण्यापेक्षा जनतेचा विश्वासघात या सगळ्या लोकांनी केलेला आहे। त्यांची जागा वेळप्रसंगी जनता दाखवेल, त्याची संधीची वाट पाहत आहे। आता पवार साहेब असे म्हणतात किंवा अजितदादा तसे म्हणतात, यावर मी भाष्य काय करणार। निवडणुकीच्या मैदानातच हे स्पष्ट होईल ज्या वेळेस कोण कोणाबरोबर आहेत, कोण कुठे आहेत। कारण पहाटेचा शपथविधी झाला, पुन्हा सरकार बदललं, त्यामुळं मी त्या पक्षाच्या संदर्भात बोलायची मला गरज वाटत नाही। तो पक्ष त्यांचा ते बघून घेतील। आम्ही महाविकास आघाडी इंडिया म्हणून जे आमच्यासोबत आहेत ते आमच्यासोबत आहेत।